भारतीय जनता पार्टी आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकास कामं सातत्यानं सुरूच आहेत. त्याअंतर्गत स्थानिक आमदार विकास निधीच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या विकास कामांचं भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. पनवेल तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक कामे सातत्याने सुरूच आहेत. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील वाझे गावात राजेश भोईर ते नामदेव पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे काँक्रिटीकरण, उमरोली गावच्या मुख्य रस्त्यापासून ते हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, भानगर गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मोरबे गावात पेव्हर ब्लॉक बसवणे, केवाळे गावातील मुख्य रस्ता ते केवाळे शाळेपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण, केवाळे गावातील हरिदत्तू गायकर ते बळीराम गायकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण स्थानिक आमदार विकास निधीच्या माध्यमातून करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सदस्य रेश्मा शेळके, पनवेल पंचायत समिती सदस्य तथा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा नेते शेखर शेळके, अनंत ढवळे, विश्वजित पाटील यांच्यासह सरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या या सर्व कालावधीमध्ये जवळपास 50 लाखाच्या आसपास वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांच्या आपल्याला या ठिकाणी लोकांच्यासाठी सुविधा देता आलेल्या आहेत. 50 लाख काही याच्यापेक्षाही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा, पद्धतीच्या रस्त्यांचा समावेश असेल, कुठे समाज मंदिर असेल, अशा वेगवेगळ्या कामाच्या सुविधा आपल्याला गावामध्ये द्यायच्या. आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आपल्या या सगळ्या परिसराचं स्वरूप बदलतंय, आपलं गाव देखील त्या सगळ्या परिसरामध्ये कुठेही मागं पडता कामा नये या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या कालावधीचं नियोजन करायचं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. या सिडकोच्या माध्यमातून नैना प्राधिकरण जे आहे की ज्याच्याकडे या सगळ्या विभागाच्या विकासाची जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये, ते येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या गावाच्या शेजारचा परिसर हा कॉलनीसारखा दिसणार आणि आपला गाव मात्र मग कुठेतरी जुनाट दिसतोय हे कुठे ना कुठेतरी आपल्याला टाळलं पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या विभागामध्ये काम करणारे यंत्रणा असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आता नैना प्राधिकरण, या सगळ्यांनी मिळून या दृष्टिकोनातून नियोजन करून काम करण्याची आवश्यकता आहे. हा माझा आग्रह हा निश्चितपणानं याच्यापूर्वी देखील राहिला आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये देखील हा निश्चितपणानं आपण या पद्धतीनं काम करणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.